वरुड तालुक्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या प्रमाणात आगमन। शनिवारला वंचित बहुजन आघाडी वरुड तालुक्यामध्ये नागसेन बुद्धिविहार येथे वरुड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे 23 ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याबद्दल त्यांचे शाल व श्रीपद देऊन सत्कार करण्यात आले। त्यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा महासचिव सुशील बेले, कार्यक्रमाचे अध्यक्ष जाफर खा पठाण, प्रमुख पाहुणे श्रावणजी शियाले, शफिक शाह, महेंद्रसिंग पवार, अशोकजी गडलिंग, सतीश सोनुले, राहुलभाऊ लांडके, योगेश भाऊ विसांद्रे, प्रवीण कोहडे, अनिकेत रामटेके, अमरभाऊ हरले, देवेंद्र झाडे, चंद्रशेखर बागडे, सुभाष युवनाते, गोपाल सर्याम, विजय नागले, प्रकाश घोरपडे, पंकज बासुंदे, सागर हरले, रोशन गाठे, तेजस नागले, प्रवीण लांडगे, प्रकाश लांडगे, विलास डोमने, देविदास ब्रामणे, सतीश सोनुले, चंदन सियाले व महिला आघाडीच्या अर्चनाताई निंबाळकर, प्रज्ञाताई प्रवीण व इत्यादी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।